पुण्यामधल्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडनं चिपको आंदोलन केलं जाणार आहे. पुण्यामधील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडली जातील त्याविरोधात पुण्यातील पर्यावरण प्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरती संध्याकाळी 5 वाजता हे आंदोलन केलं जाईल. पुण्याच्या मुळा मुठा नदीपात्रांमधली वृक्ष संपदा वाचावी यासाठी पुण्यातील पर्यावरण प्रेमी चिपको आंदोलन करणार आहेत. सुंदरलाल बहुगुणांचं जे चिपको आंदोलन होतं त्या चिपको आंदोलनाला प्रमाण मानून आपण बघतो की अनेक ठिकाणी झाडं वाचवण्यासाठी आंदोलनं होत असतात. तशाच स्वरूपाचं आंदोलन पुण्यातील या जंगली महाराज रस्त्यावरती होणार आहे. हजारो लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. आपण या आंदोलनाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती जाणून घेऊयात. किती झाडं तोडली जाणार आहेत असं तुमचं मत आहे? 7,539 झाडं कापली जाणार आहेत ह्या प्रकल्पासाठी. त्याच्यातली काही झाडं जी आहेत ती ट्रान्सप्लांट करणार आहेत. पण आमचा जो अनुभव आहे त्याच्या ट्रान्सप्लांटमध्ये फक्त 30-35% झाडं जगली जातात आणि असे बरेचसे झाडं आहेत ती ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. पण त्याचा अभ्यास न करता त्याच्यामध्ये त्यांनी हा डॉकेटमध्ये तसं मेन्शन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक्सपर्टने पण त्यात मेन्शन जेव्हा केलेलं आहे डॉकेटमध्ये क्लिअर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तर नैसर्गिकरित्या भरपूर पशुपक्षी म्हणजे इकोसिस्टीम ती भरपूर आहे त्या ठिकाणी. फ्लोरा फौना चांगला आहे तिकडचा आहे तर तो आपण डिस्टर्ब करता कामा नाही. त्याचा सगळा भाग त्यांनी हा म्हणजे मी एक्सपर्ट कुठले म्हणते महापालिकेने जे एक्सपर्ट हे केले मी त्याच्याबद्दल बोलते, आमच्या लोकांबद्दलचं बोलत नाही आहे. तर असं असताना सुद्धा मग हा हट्ट का झाडं कापण्याचा? दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे ग्रीन झोन म्हणली झाडं आहेत ती ग्रीन झोनमधली झाडं तुम्ही कापू शकत नाही. गार्डन डिपार्टमेंट ही प्रिझर्व त्यांचं कामच आहे प्रिझर्व करण्याचं. कमिशनर स्वतः हे 3 अथॉरिटी आहेत या पूर्ण गोष्टीसाठी. त्यांनी पण हा कसं काय गोष्टीसाठी मान्यता दिली? तर ही जर झाडं तोडली गेली तर साहजिकच त्याचा परिणाम जो रिव्हर फ्रंट आहे तर तिथली जी इकोसिस्टीम आहे तर त्यावरती होणार आहे. एकूण लक्षात घ्या, पुण्यात आहेत फक्त 52 लाख झाडं आणि पुणे जिल्ह्याचं आता पूर्ण लोकसंख्या गेली 1 कोटीच्या वर. पुण्यात तयार होतोय प्रदूषण 2.5 कोटी टन कार्बन प्रमुदूर प्रदूषणाचं प्रमाण एवढा झालाय. एवढं प्रदूषण ऑब्झॉर्ब करायला झाडं किती हवी? तर 100 कोटी झाडं हवी. म्हणजे पुण्याच्या प्रत्येक माणसाच्या जीवावर 100 झाडं पाहिजे. पण इथं झाले 2 माणसासाठी 1 झाड अशी अवस्था झाली आहे पुण्याची. आपल्याकडे सरळ सह्याद्रीचं धरोहर आहे. 10 कोटी वर्ष जुनी हे सह्याद्रीचं पर्वतरांगा आहे. ही जी इकोसिस्टम आहे ही पण 10 कोटी वर्ष जुनी आहे आणि ह्या इकोसिस्टमला आपण काही मेंटेनन्स करत नाही आहे. ह्या इकोसिस्टमला ह्या जलाशयांना ह्या नद्यांना झाडांना टेकडींना ह्यांच्यासाठी आपण काही मेंटेनन्सवरती खर्च करत नाही. आता तुम्ही टेकडीचा विषय विचारत होता तर ती 3,500 क्षेत्र आहे. ते एकर 3,500 एकर क्षेत्र आहे बेताळ टेकडीचं. 900 कोटी पाण्याचं तिथं साठा आम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकल्पांच्या साठी पुण्यातील जी झाडं आहेत ती तोडली जाणार आहेत असा आक्षेप आहे सर. लेकिन जो कॉर्पोरेशन है उनका कहना है कि ये अगर प्रोजेक्ट होता है तो पुणे बहुत अच्छा दिखेगा. पुणे का जो रिवर बेड है वो बहुत अच्छा दिखेगा और साथ ही हम लोग वहाँ पे नए पेड़ बहुत बड़ी मात्रा में, उन्होंने लगभग 60,000 से 65,000 संख्या बताई है, वो नए से वो वहाँ पर लगाने जा रहे हैं. तो पहले मैं ये बताना चाहता हूँ कि सिर्फ पर्यावरण प्रेमी हमने पूर्ण जो पुणा है सब पर्यावरण प्रेमी है. सबको अच्छा लगता है पर्यावरण तो, लेकिन हमको डेवलपमेंट भी चाहिए. लेकिन इसके लिए पर्यावरण की हानि करना ज़रूरी नहीं है. तो आप जो बोल रहे पुणा अच्छा नहीं है, पुणा अभी भी अच्छा ही है. बाकी सिटी से कंपेयर करने के बाद पुणा बहुत ही अच्छा है. थोड़ा थोड़ा इधर कुछ गलतियाँ हैं तो उसको एड्रेस करो. अगर नदी साफ़ नहीं तो नदी को साफ़ करो बस. और कुछ पेड़ काटने की ज़रूरत नहीं, क्योंकि आप ये बोल रहे कि इधर का 70,000 पेड़ कहीं पे और लगाएंगे, लेकिन 70,000 पेड़ जंगल नहीं बनता है. इधर एक जंगल है, यहाँ पे पेड़ पौधे सब कुछ है. इसमें पौधे भी होते हैं, पक्षियाँ हैं. तो इधर मैं एक पक्षी निरीक्षक हूँ तो इतने अच्छे अच्छे पक्षियाँ यहाँ पे पुणे में आते वो कहीं और पर दिखते नहीं. अगर ये जो अच्छे पेड़ काटेंगे तो ये पक्षी यहाँ पे नहीं रहेंगे. सर ये जो सलीम अली बर्ड सेंचुरी है तो क्या वो भी अफेक्ट करेगी इस प्रोजेक्ट की वजह से? तो मैं सलीम अली बर्ड सेंचुरी के मूवमेंट में काफ़ी बरसों से 3-4 सौ तो उसको ऑलरेडी बहुत हानि किया है. उधर यू नो
एक रोड कुछ बनाना था उनको और मेट्रो का कारण उधर जो उधर का एग्जांपल लिए तो पेड़ उधर काटे उधर भी वही बोले कि ट्रांसप्लांट किए। आप आज जाके देख सकते हैं कैसे वो हाल है ट्रांसप्लांटेड ट्रीज का, वो मर गए ट्रीज। ओके, और ना तो वो रोड बन रहा है अभी, मेट्रो भी कुछ आधे काम का है। तो अभी इतना जो अच्छा था वो पार्क अभी बहुत ही गंदा, मतलब गार्बेज डंप हो गया, क्योंकि अभी सब लोग उधर आके, अभी झाड़ भी नहीं है, एक भी पक्षी, मतलब जो पक्षी थे आधे तो चले गए, बाकी जो आधे है वो नदी के पार है। अभी वो नदी का करेंगे तो वो भी असा परिणाम होतो है। तर ही जी झाडं आहेत तर तीशी मोठी झाडं नाही आहेत, छोटी छोटी झुडपं आहेत असंही महापालिकेकडून सांगितलं जातं आणि ती गेल्यामुळे फार काही परिणाम नाही होणार। ह्याला आपण म्हणतो विनाश काळे विपरीत बुद्धी। मुळात निसर्ग जो आहे तो मुळातच सुंदर आहे। निसर्गाला मानवाने वेगळं परत सुंदर पण सौंदर्य द्यायची गरज नाही आहे। निसर्ग उपजतच सुंदर आहे आणि तो सुंदर काय आहे कारण त्याच्यात विविधता आहे। तर एकसारखे एकच झाड एकसारखं लावलं तर ते सुंदर झालं हे माणसाची कल्पना आहे। मुळात ही पूर्ण बायोडायव्हर्सिटी एक इकोसिस्टीम रिपेरियन झोन जो आपण म्हणतो नदीकाठचा, हे सगळं आवश्यक आहे आणि हा सगळा एकमेकांवर अवलंबून आहे। यातलं जर आपण म्हटलं की हे महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्वाचं नाही आहे तर तो अतिशय चुकीचा समज आहे, गैरसमज आहे। यामुळं हे छोटं आहे मग हे गेलं तर काय हरकत आहे, हे मोठे फक्त ही झाडं लावू, हे छान दिसतं, त्याच्यावर फुलं आहेत किंवा सुशोभित आहेत असं अजिबात नाही आहे। या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी डेकोरेटिव्ह गोष्टी ज्या आहेत तर त्याची तुलना निसर्गाशी करता येत नाही। तुमचं काय मत आहे या सगळ्या आंदोलनामध्ये अनेक लोक सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं, तर सरकारवरती याचा काय परिणाम होईल असं वाटतं, होईल परिणाम? नक्की, मी खूप पॉझिटिव्ह आहे कारण सरकार असं आहे जे सगळ्या सामान्य नागरिकांचा विचार घेतं, ऐकून घेतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या पॉलिसीज किंवा पुढचे स्टेप्स ठरवतं। तर मला असं वाटतं हे आव्हान अगदी शांततेपणे होणार आहे। साधी गोष्ट आहे एक साधारण नागरिक म्हणून की झाड बऱ्याच काही गोष्टी आपल्याला देतं, त्याला रिप्लेस करून किंवा त्याची जागा घेऊन दुसरीकडे देणं, जसं आपल्या घरात जर कोणी आलं आणि आपल्याला रिप्लेस केलं तर कसं वाटेल। झाड बोलत नाही ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्याला काही चेंजेस जाणवत नाही आहेत, तर आपण हे नाही करू। ही झाडं 100 वर्ष जुनी आहेत, 50 वर्ष जुनी आहेत, एखाद्या योगीसारखी तिथे बसलेली आहेत आणि आपल्याला फक्त देत आहेत, ग्राउंड वॉटर रिचार्ज करतायत, पक्षींना घर देत आहेत, अनेक गोष्टी आहेत, टेम्परेचर रेग्युलेट करतायत। तर साधी एक ऑर्डिनरी सिटिझन म्हणून माझा एवढाच एक रिक्वेस्ट आहे की ही झाडं न कापता न तोडता काही वेगळा ऑल्टरनेटिव्ह, काही वेगळा पर्याय जर सुचवता आला तर आम्हाला सरकारकडनं हीच अपेक्षा आहे आणि वी आर पॉझिटिव्ह की ते नक्की येतील। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं पुण्यातील वेता टेकडीवरील झाडं वाचवण्यासाठी तिथं जो बोगद्यांचा प्रकल्प होतो आहे, एक मोठं आंदोलन झालेलं होतं आणि तशाच स्वरूपाचं आंदोलन आता पुण्यातील या जंगली महाराज रस्त्यावरती ही जी झाडं आहेत या झाडांच्या भोवती पुणेकर पर्यावरण प्रेमी करतायत। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।